आरजी मागासवर्गीय संस्थेच्या राजगृह बुद्ध विहाराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आरजी राजगृह मागासवर्गीय बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने राजगृह बुद्ध विहाराचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बौद्धाचार्य गौतम गायकवाड, सिद्धाप्पा महेंदरगीकर, दीपक नागटिळक, रवींद्र गवळी, विश्वास गायकवाड संस्थेचे संस्थापक पिंटू ढावरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विजयकुमार देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. आणि गेल्या अनेक वर्षापासून पिंटू ढोरे यांचं या भागातील भागात विहार नाही हे खंत त्यांच्या मनात होत. मध्यंतरी त्याने 3-4 महिन्याखालीच माझ्याकडे आले आणि ते म्हणले की आमच्या भागात तुम्ही सगळीकडे निधी देता पण आमच्या भागात तुम्ही निधी दिला नाही आहे आणि इथं पहिल्यांदा आम्हाला इथं बुद्ध विहार बांधून पाहिजे आणि तुम्ही त्याच्यासाठी निधी द्या. आणि आपल्याला माहीत आहे की शासनाने अण्णाभाऊ साठे दलित वस्ती विकासमध्ये जे काही निधी असते त्या निधीमधनं आपण त्यांना जवळपास 20 लाख रुपयाची आज इथं निधी मंजूर केला आणि मला असं वाटतं की आता कामालाही सुरुवात लवकरात लवकर होणार आहे. दरम्यान प्रास्ताविक करताना पिंटू ढावरे यांनी कार्यक्रम घेण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ज्या वस्तीमध्ये उद्यार या साईडला नव्हतं आपण एक संकल्प केले की बाबा आपण ऑफिस न करता आपल्या समाजामध्ये जी लहान मुळं वृद्धांकडे आपण बघत असतो तुम्ही प्रत्येकजण सणासुदीला वेळी फक्त बाहेर निघतात पण आता अशी एक या ठिकाणी हे होणार आहे म्हणजे आपण मालकांना कुठलं तर निधर घेतले आहेत एक मर्यादे पण साहेबांना मी एवढंच सांगतो इथं नुसतं भूतद्यार नव्हता आम्हाला वाचनालय आणि वर मुलांसाठी काय तर अभ्यासिका झाली पाहिजे त्या परिस्थितीत पण तुम्ही सोय केली पाहिजे. या कार्यक्रमास उत्सव अध्यक्ष तुषार जोंजट, प्रवीण गायकवाड, प्रमोद नागटिळक, रोनक लिंबोळे, विशाल जावळे, संजू गायकवाड, इलाही सय्यद, श्रीकांत सावंत, भैया सावंत, प्रथमेश गायकवाड, बंटी तळभंडारे, अजय गायकवाड, बबलू ढावरे आदींसह संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.